भारत आता चीनची खुमखुमी जिरवण्यासाठी सज्ज झालाय. चीनच्या युद्धखोरी आणि घुसखोरीला मोडून काढण्यासाठी भारतानं तेजस नावाचं अस्त्र हाती घेतलंय. काय आहे हे तेजस नावाचं अस्त्र पाहूयात. चीनच्या मुसक्या वळण्यासाठी भारतानं कंबर कसली. चीनची खुमखुमी आता तेजस जिरवणार. तेजस करणार चीनी रावणाच्या थेट बेंबीवर हल्ला. अब की बार चीन पर तेजस का वार. गेल्या काही दिवसात भारत आणि चीन मध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय. अर्थात चीनी ड्रॅगनच्या घुसखोरीमुळे ही तणावाची परिस्थिती निर्माण झालीय. त्यामुळे भारत चीन सीमेवर भारतीय लष्करानं डोळ्यात तेल घालून करडी नजर ठेवली आहे. काही दिवसांपूर्वी चीननं भारत सीमेवर सैनिकांची कुमक वाढवली. त्यातच चीननं मानवरहित हेलिकॉप्टरनं सीमेची टेहाळणी सुरू केल्याचं लक्षात आल्यानंतर भारतानंही तितक्याच ताकदीनं मैदानात उतरण्याचं ठरवलंय. चीनच्या युद्धखोर उचापती गाडण्यासाठी भारतानं तेजस नावाचं अस्त्र हाती घेतलंय. तशी वेळ आलीच तर भारताचं तेजस नावाचं लढाऊ विमान चीनचं कंबरड मोडणार हे नक्की. कारण तेजस विमानाची प्रतितास 2250 किलोमीटर उडण्याची क्षमता आहे. 13,500 किलो वजनाच्या तेजसची लांबी 45 फूट इतकी आहे तर उंची 149 फूट इतकी आहे. एका उड्डाणात तब्बल 3,000 किलोमीटरच्या क्षेत्रात तेजस धावू शकतं. तेजस विमानाची हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर थेट हल्ला करण्याची क्षमता आहे. त्यासोबतच प्रचंड शक्तीची मिसाईल्स, शत्रूच्या विमानांना क्षणात बेचिराख करणारे बॉम्ब आणि मोठ्या क्षमतेचे रॉकेट वाहून नेण्याची क्षमता तेजसमध्ये. चीननं काही गागाळी केली किंवा काही त्यांनी अशा प्रकारे आपल्यावर हल्ला करण्याचा कुठलाही असे हे चिन्ह दाखवली तर त्याला आपण संपूर्ण उत्तर द्यायला तयार. कोरोनाशी लढण्यात जग गुंतलेलं असताना चीननं भारतासोबत पंगा घेतलाय. कोरोना लोकांच्या जीवावर उठलेला असताना चीन नावाचा रावण भारताशी आगळीक करतोय. त्यामुळे या चीनी रावणाच्या बेंबीवर थेट वार करून त्याची युद्धाची आणि घुसखोरीची खुमखुमी मोडून टाकायला भारत आता सज्ज झालाय. अमोल कवीटकर, साम टीव्ही, पुणे.